एकीकडे स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवला जात असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळांकडे मात्र शिक्षण विभागाचं दुर्लक्ष झालं आहे. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांमुळे या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही पुरता खालावला आहे. यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं दिला आहे. एक महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता त्यामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या आणि जी माहिती दिली होती 2 महिन्यापूर्वीच्या माहितीमध्ये आणि आत्ताच्या माहितीमध्ये शिक्षकांनी ज्या प्रकारचं एकूण माहिती देण्याचा जो प्रकार होता त्यामध्ये 184 विद्यार्थ्यांवर एक शिक्षक आणि अचानकपणे 2 महिन्यानंतर 5 शिक्षक प्रकट झाले आणि ते 5 वर्षापूर्वी तिथे कार्यरत असलेले अशा प्रकारच्या खोट्या माहिती देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर, संबंधित शिक्षकांवर, संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करावी, कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. तसंच उर्दू शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारावा त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करण्यात यावी. 11 वर्षापासून काही शिक्षक एकाच ठिकाणी कार्यरत. यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी BT पाटील यांना निवेदन देण्यात आलं. शिक्षकांच्या संख्येविषयी माहिती अधिकारात 31 ऑगस्ट 2023 रोजी प्राप्त माहितीत बडीदर्गा येथील उर्दू शाळेत 8वी ते 10वीच्या 182 विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्दू शाळांमध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मुस्ताक शेख, अकील खान, नदीम मनियार, इब्राहिम अत्तार, अयुब शेख आदी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.